तरी तुम्हाला सांगतो जर बंड करायचं असतं तर तिकडच्या तिकडे बसले असते, महाराष्ट्रातच राहिले असते आणि बंड करायची हिंमत दाखवली असते, इथून सुरतेला पळाले नसते. तिथून गुवाहाटीला जिथे भयानक पूर आलेला, लोक तिथे लोकांना घराला राहायला जागा नव्हती, अन्न नव्हतं, वस्त्र नव्हतं, स्वतःची घरदार उघडीवर पडलेली, त्या आसाममध्ये जाऊन, त्या गुवाहाटीमध्ये जाऊन ह्या आपल्या 40 लोकांनी मजा मारून आले आहेत आणि मग गोव्यात आले. आता ही नावं मी नाही ठेवत आहे, नाही तर परत उद्या बातमी होईल की मी नावं ठेवलं. पण ही लोकांची भावना आहे, ही लोकांची भावना आहे. ह्या लोकांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, जे आपले 12 खासदार असतील किंवा आपले 40 आमदार असतील, त्यांनी लोकांमध्ये थोडं फिरावं. आणि माझी त्यांना विनंती राहील की ज्या मतदारांनी त्यांना डोक्यावर घेऊन ते विधान भवनात असेल, लोकसभेत असेल पोहोचवलं, त्यांनी ती भावना लोकांची ऐकावी आणि बघावी की काय नक्की लोकांची भावना. पहिला निर्णय घेतला मंत्रिमंडळाचा तो हाच होता, रायगडला आपण 600 कोटी देऊ शकलो तिकडच्या डागडुजीसाठी. शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं ते कर्जमुक्त केलं आपण. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कदाचित पोटदुखी त्यांच्या हेच असेल मनात किंवा पोटात की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे कधीही विधानभवनात आले नव्हते ते विधानभवनात आले आणि उद्धव साहेबांचा आवाज बुलंद व्हायला लागला आणि देशात नाही तर जगभरात मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध व्हायला लागले, ही त्यांची पोटदुखी असेल.